आज नांदेड येथून मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू झाल्याने नांदेडकरांचा प्रवास आणखी सुकर होईल. मनमाड नाशिककरांना पूर्वी राजाराणी एक्सप्रेस नांदेडपर्यंत नेण्यास विरोध होता, परंतु त्यांना स्वतंत्र कोच देऊन रेल्वे प्रशासनाने मनमाडकरांना मान सन्मान ठेवत सदर गाडी नांदेडपर्यंत आणली, असे प्रतिपादन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या राज्यराणी एक्सप्रेस शुक्रवारी रात्री 10 वाजता खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, माजी आमदार अविनाश घाटे, जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेड येथून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू व्हावी यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला त्यांचा वाटा आहे असे मान्य करावे लागेल. परंतु यशाचा मान भारतीय जनता पक्षाला मिळाला असल्याचे खासदार चिखलीकर म्हणाले. आमदार मंडळीने प्रयत्न केले, रेल्वे संघर्ष समिती कार्यकर्ते मंडळीने याच्यासाठी प्रयत्न केले, परंतु नांदेडच्या जनतेने भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मला भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी ही मागणी मान्य करायला घेतली आणि आज नांदेडवरून त्या गाडीला आपण सर्वांच्या साक्षी काही जणांनी आज विरोध देखील केला की बाबा आम्हाला निमंत्रण नाही. असं आहे कोणाला बोलवायचं हे काम खासदारांचं नाही, तर रेल्वे बोर्डाकडे काही प्रोटोकॉल ठरलेले आहेत, त्या प्रोटोकॉलला रेल्वे अधिकाऱ्यांनी सगळ्यांना निमंत्रण केले. कोणाला न बोलवून कोणाचा कमी कोणा करण्याचा कोणाचाही काही विषय नाही, परंतु नांदेडवरून ही गाडी खासदारांना नांदेडच्या खासदारांनी आता रेल्वे बोर्डाचा नाही, माझ्यापेक्षा वरिष्ठ जर आणखी आले असतील तर त्यांनी त्यांच्या प्रोटोकॉलनुसार सर्वांनाही आजही नांदेडचे दोन्ही आमदार, विधान परिषदेचे दोन्ही सदस्य, महापौर आणि त्याच्याशिवाय सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाणांची सुद्धा तिथे आपण बघितलं असेल की कुठचे स्थानिक सन्मानपूर्वक सगळ्यांना त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आणि त्याच्यामध्ये कुणी असं समजण्याची गरज नाही. त्यासाठी आणि निर्देशन केले तरी प्रयत्न केले, तर आपण एखाद्या गोष्टीचं स्वागत करताना अशा पद्धतीनं करणं चुकीचं आहे असं माझं मत. आपण भारतीय जनता पक्षाचा खासदार नांदेडमधून निवडून दिल्याच्या नंतर पहिल्या अधिवेशनामध्ये नांदेड जिल्हा रेल्वेसाठी आपण मागणी केली 2152 कोटी रुपयाची चेंज बुकमध्ये नोंद झाली. येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याचं आता चांगल्या पद्धतीनं सर्वे झालेले आहेत, रेल्वेचे 3 ठिकाणी सर्वे होतात, त्याला अंतिम मान्यता रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्री देतात, त्याच्यानुसार तो देखील होईल. नांदेडवरनं रायलसीमा एक्सप्रेस सुरू व्हावी, तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची सुरू व्हावी अशी मागणी आहे. मी आदरणीय पियुष गोयल साहेबांना त्याची विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की डीआरएम साहेबांशी माझी चर्चा झाली, डीआरएम देखील त्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह आहे, त्यांनी देखील त्याचा रिपोर्ट पाठवलेला आहे आणि ही गाडी देखील थोड्या दिवसामध्ये सुरू होईल. राज्यराणी एक्सप्रेस चालू झाली सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, परंतु काही 3 पॅसेंजर काही तात्पुरत्या रद्द करण्यात आले. 3 पॅसेंजर म्हणण्यापेक्षा राज्यराणी एक्सप्रेसची आणि एका पॅसेंजरचा टाइम एकच आहे आणि त्याच्यामुळे तिथं जो प्लॅटफॉर्म या गाडीला उपलब्ध होणार आहे मनमाड, त्याच्यासाठी तिला नगर सोडत होतो. पण ज्या दुसऱ्या 2 गाड्या अलीकडे थांबवायचा निर्णय घेतला, माझी डीआरएम सोबत चर्चा झाली. पुणे एक्सप्रेस बऱ्याच दिवसापासून पुणे एक्सप्रेसच्या संदर्भामध्ये नवीन पुणे एक्सप्रेस अशी मागणी आहे. त्याही संदर्भामध्ये मी कन्फर्म वापरतो, आपण एवढं सगळ्यांनी भेट घेतलं पाहिजे की एक एक प्रश्न आता सुटायला लागेल, ते पण प्रश्न निश्चितपणे सुटेल आणि या सगळ्या गोष्टीचं निर्णय भारतीय जनता पक्षाला आहे. लोकांनी भारतीय जनता पक्षाचा खासदार केला, भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे.